नमस्कार मुलांनो, कसे आहात? आपण ऑनलाईनच्या काळातही अभ्यास चालूच ठेवला आहे ना। तर आज आपण आपल्या आठवीच्या पुस्तकातलं तिसरं प्रकरण पाहणार आहोत, घातांक आणि घनमूळ। तर मागच्यावर आपण आत्तापर्यंत येतात पाहिलेलं आहे की घातांक म्हणजे काय। तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे, म्हणजे उदाहरण समजा आता दोन आहे, मग दोनला दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, ज्या वेळेला आपण वारंवार त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो त्यावेळेला आपण त्या संख्येचा घातांक म्हणजे घात काढत असतो। आता ही संख्या घातांक रूपात लिहायची म्हणजे काय करायचं, दोन हीच संख्या वारंवार वारंवार येते आणि दोन हल्ला आपण काय म्हणतो, पाया, याला म्हणायचं पाया। आणि आता हा दोनचा किती वेळा आपण गुणाकार केला आहे, एक दोन तीन चार पाच, म्हणून मग पाच हा काय झाला त्याचा घात। आणि मग आपण ही संख्या कशी लिहितो, दोनाच्या डोक्यावर पण थोडस उजवीकडे दोनाचा पाचवा घात, आणि मग आपण वाचताना ती दोनाचा पाचवा घात असं वाचतो, याला आपण घातांक म्हणतो। हे आपण सगळं मागच्या वेळेला पाहिलेलंच आहे, ठीक आहे। मग आता आपल्याला थोडीशी रिव्हिजन करूया आपण। ज्या वेळेला दोनाला दोनने म्हणजे एकदा गुणलं जातं त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो तेव्हा ती त्या संख्या आपण काय करतो, दोनाचा वर्ग म्हणजे दोनाचा दुसरा घात म्हणजेच वर्ग असं आपण म्हणतो। त्याचबरोबर केव्हा दोन या दोन तीन वेळा आपण गुणतो तेव्हा दोनाचा तिसरा घात म्हणायच्याऐवजी आपण काय म्हणतो, घन। बाकीचे मग चौथा घात, पाचवा घात, सहावा घात असं आपण मग जसा घात असेल त्याप्रमाणे आपण म्हणतो। आता आपल्याला यावर्षी काय करायचं आहे, यावर्षी आपल्याला कोणता अभ्यास आहे, तर आपल्याला मूळ संख्या म्हणजे हे तर माहिती तुम्हाला की घातांक म्हणजे डोक्यावर वर्ग लिहितो, आणि आपल्याला यावर्षी घनमूळ म्हणजे काय हे पाहायचं आहे। तर वर्ग म्हणजे डोक्यावर संख्या लिहिणे, पण ज्या वेळेला दोनाचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन बरोबर उत्तर येते चार, बरोबर की नाही। मग हा चार काय झालं, चार हा दोनाचा वर्ग, पण मग चारचं वर्गमूळ म्हणजे काय तर दोन, मग चारचं वर्गमूळ वर्गमूळ चाराचं वर्गमूळ हे काय झालं, दोन। मग हे जे चिन्ह आहे हे ते मूळ दाखवण्यासाठी, कोणत्याही संख्येचं मूळ मूळ अवयव दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं, याला वर्गमूळ सहसा चिन्ह म्हणतात। ज्या वेळेला काही डोक्यात आपण तीन अंक लिहू तेव्हा ते काय होणार, घनमूळ। जेव्हा आपण चार अंक लिहिणार तेव्हा ते काय झालं, चौथं मूळ। याप्रमाणे जर समजा मी आता अकरा लिहिलं तर काय होणार, जी कोणती संख्या असेल त्या संख्येचं हे काय झालं, अकरावं मूळ। आपल्याला यावेळेला हाच अभ्यास आपल्या सराव संख्या 3.1 मध्ये करायचा आहे। हे समजलं का बाळांनो तुम्हाला, हं ओके। आता आपल्या पुस्तकातलंच मी तुम्हाला सराव संख्येतलं उदाहरण देते, बघा 13चं 5वं मूळ, 13चं 5वं मूळ। बघा आता मूळ वर्गमूळासाठी चिन्ह घेतो आपण, हे चिन्ह घेतो वर्गमूळाचं चिन्ह घेतो, याला आपण वर्गमूळच चिन्ह म्हणतो। आता पाचवं हा पाच जो आकडा आहे तो पाच इकडे लिहायचा, आणि कोणाचं आहे मूळ, 13, म्हणून ते 13। आलं का लक्षात तुम्हाला, आता प्रत्येक संख्येचं मूळ आपल्याला मिळतंच किंवा काढता येतंच असं नाही। ज्या वेळेला एखाद्या संख्येचं मूळ आपल्याला काढता येत नाही त्यावेळेला आपण ते उत्तर तसंच लिहितो, पण काही संख्येचं आपल्याला मूळ काढता येतं। उदाहरणार्थ आता बघा 81चे 4थे मूळ, हे जर आपल्याला उदाहरण विचारलं तर आधी आपण घातांक रूपात कसं लिहिणार, पहिल्यांदा चिन्ह काढलं आपण वर्गमूळाचं, चौथे म्हटल्यावर आकडा लिहिणार इथे 4 आणि आतमध्ये लिहिणार 81, म्हणजे 81चे असे अवयव आलं पाहिजे की त्याचे समान चार भाग करायचे आणि एक भाग तो त्याचा मूळ असेल। मग आता बघा 81चे भाग करायचे, तुम्हाला आपण मागच्या वेळेला मी दोन्ही पद्धती सांगते, तुम्हाला जी समजेल ती करा। आपण बघा 81चे मूळ अवयव काढत होतो, त्यासाठी मूळ संख्या 2, 2ने भाग जातो का याला, नाही। मग पुढची संख्या 3, 3ने भाग जातो, बघा 3 × 2 = 6 आणि 3 × 7 = 21। आता अजून ही 3 संयुक्त संख्या आहे, 27 ही संयुक्त संख्या आहे, 3 मिळाली आपल्याला मूळ,
पण पुढचे 27 आहे, तिचे मूळ येईपर्यंत आपण अवयव पाडतो. मग 27 बघा पुन्हा तिनंच्या पाड्यात आहे, 3 × 9 बघा आता इथे 9 मिळाले, म्हणजे 3 × 3 × 3 × 3 चार वेळा मिळाले का 3 आपल्याला. मग आता आपण इथे काय करणार, वर्गमूळात चतुर्थ 81 जागी आपण काय करणार इथं 3 × 3 × 3 × 3 म्हणजेच काय झालं, 3 चा 4था घात झाला की नाही, 4 × 3 = 4 ठीक आहे, हे समजलं. मग म्हणजेच काय बघा, इथे मी नेटली ते खाली तुम्हाला दिसत नसेल तर 4 × 3 = 4 म्हणजे बघा 3 च्या 4था घाताचं 4थ मूळ म्हणजेच काय येणार, 30 संख्या येणार. हे समजलं का? समजा हे नाही समजलं, आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूया. ठीक आहे, बघा 4था मूळ काढायचं आपल्याला, म्हणजे काय करायचं आपण 81 बघा, मगाशी मी दाखवलं 3 × 27 बरोबर की नाही, तर मी आता डायरेक्ट काय करते 81 आहे, 81 चा 27 म्हणजे 9×9 = 81 होतात की नाही रे बाळांनो, 9 × 9 हो ना. काही संख्यांची आपल्याला माहिती आहेत, वर्ग माहिती आहेत, मग त्यामुळे 81 हे कशाचा वर्ग आहे, तर 9चा वर्ग आहे. आता 9 कशाचा वर्ग आहे, तर 3चा वर्ग आहे बरोबर, म्हणजे काय झालं 3चा 4था घात म्हणजे 81. मग 81चं 4थ मूळ काय येणार, साहजिकच काय येणार बाळांनो, काय येणार 3. समजलं का तुम्हाला, सराव संच 2.3.1 मध्ये तुम्हाला पहिलं जे उदाहरण आहे ते फक्त तुम्हाला या रूपात लिहायचंय, मी जे दाखवलंय पुढे तुम्हाला मी थोडस स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण आता आपल्याला सर्वच संख्या त्या काढायच्या नाही आहेत. या प्रकारे आपल्याला ते सराव संच 3.3 मध्ये आणि 3.2 मध्ये आपल्याला देखील उत्तरं काढायची आहेत, पण आता सराव संच 3.1 मध्ये फक्त आपल्याला पहिल्या प्रश्नाला एवढीच उत्तरं लिहायची, इतकं सोपं आहे ते. आणि मग आता दुसरा प्रश्न, कोणत्या संख्येचं कित्व मूळ, उलटा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा बघा, कोणत्या संख्येचं कोणतं मूळ, उदाहरणार्थ बघा आता 81 चे 1/4 मूळ हे लिहायचं कसं, आपण काय सांगणार लिहिताना, 81 चे 1/4 मूळ हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं का तुम्हाला बाळांनो, मग आता सोडवाल का, सोडवा, आणि जर काही मला तुम्हाला अडचणी आल्या तर मला प्रश्न विचारा, मी नक्की तुम्हाला उत्तरं देईन. थँक्यू.